यांची इन्व्हेस्टमेंट तिकडे होऊ शकते यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनीच त्याला हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे आता त्यावेळेस मग का दिला, त्यावेळेस काय विशिष्ट परिस्थिती होती का, त्यावेळेस काय विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या का, आणि मग आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर पुन्हा विरोध करण्याचं कारण काय, याचा देखील हा संशोधनाचा विषय आहे। खरं म्हणजे समृद्धी हायवेला देखील सुरुवातीला विरोध केला, मी खंबीरपणे आणि जिद्दीने तो समृद्धी हायवे जो आहे हा पुढे नेला। आज समृद्धी हायवे जो आहे त्याला नाव आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं दिलेलं आहे। आज गेम चेंजर प्रकल्प आहे हा, पूर्णपणे राज्याला दिशा देणारा प्रकल्प आहे, लाखो लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आहे, त्याला विरोध केला। म्हणजे चांगल्या कामाला विरोध करणं असा हा दुटप्पीपणा जो आहे हा एक प्रकारचा दुटप्पीपणा आहे। सरकार म्हणजे विरोधी पक्षाने केवळ विरोधाला विरोध म्हणून न करता चांगल्या प्रकल्पाला मदत केली पाहिजे, स्वागत केलं पाहिजे। आता ते बघा तुम्ही फडणवीस असं बोलले की काही ठराविक गोष्टींना सुपारी पास लोकांना काही सुपारी दिल्या जातात, याच्यामध्ये एकच मी सांगतो, आता फक्त सॉइल टेस्टिंग सुरू आहे, त्या ठिकाणी बोर घेतले जात आहेत आणि हे बोर लोकांच्या संमतीने घेतलेले आहेत। जवळपास मगाशी मी आपल्या उद्योग मंत्र्यांशी बोललो की जवळपास 60 ते 70% लोकांच्या संमतीने तिथे सॉइल टेस्टिंगसाठी बोर घेतले जात आहेत। आता अद्याप कुठलंही त्या ठिकाणी प्रकल्प आला आहे, उद्या येणार आहे, परवा काम सुरू होणार अशी वस्तुस्थिती नाही, ही दिशाभूल करणारं काम आहे। बोर घेतल्यानंतर त्या सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर त्या ठिकाणची जमीन त्या उद्योगासाठी उपयुक्त आहे, योग्य आहे, अशा प्रकारचं जेव्हा भूमिका होईल आणि त्यानंतर तिथे प्रकल्प सुरू होईल। मी पुन्हा एकदा सांगतो, जसं समृद्धी हायवे आम्ही कन्सेंटनी केला, लोकांच्या संमतीने केला, सुरुवातीला त्याला काही लोकांकडून विरोध करावला गेला, पण जेव्हा लोक तयार झाले तेव्हा विरोध करणारे आपोआप मागे पडले। इथंही तसंच होणार आहे। हा प्रकल्प रेटून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांवर अन्याय करून आम्ही नेणार नाही, लोकांच्या संमतीनेच हा प्रकल्प